ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भटक्या जाती जमातीच्या लोकांना झालेल्या आनंदामुळे मी समाधानी, मंत्री शशिकला जोल्ले यांचं प्रतिपादन। बोरगाव येथे भटक्या जमातीच्या लोकांना हक्कपत्र वितरण। बोरगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून भटकी जाती जमातीच्या लोकांना हक्काची जागा नव्हती। या जागा मंजुरीसाठी आपण शासन दरबारी प्रयत्न केले आहेत आणि आज त्यांना 2 एकर जागा सरकारकडून मिळाली आहे। भटक्या जाती जमाती लोकांना जागा मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर झालेल्या आनंदामुळे मी आज समाधानी असून त्यांच्यासाठी केलेल्या कामाचं मला अभिमान वाटतं, असं प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केलं आहे। बोरगाव येथे भटक्या जाती, बुडुंग, जंगम व गोंधळी समाजाच्या 38 कुटुंबियांना जागा मंजुरीचे हक्कपत्र वितरण करून मंत्री सौ शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। भटक्या जाती जमातींना जागा देण्याबरोबरच त्यांना सुसज्जित घरेही बांधून देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर या कॉलनीमध्ये रस्ते, गटारी, पाणी व विजेची व्यवस्था करून एक सुसज्ज अशी कॉलनी निर्माण करण्यात येणार आहे। कार्यक्रमास खासदार अण्णासाहेब जोल्ले, तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका कार्यकारी अधिकारी मंजुनाथ ओळागड्डे, मागासवर्गीय कल्याण अधिकारी एस बी सौदागर, इंजिनियर एच बी शेखर, भाजप ग्रामीण अध्यक्ष पवन पाटील, सरोजनी जमदाडे, भरत बहुरूपी, दत्ता दवडते, भाजप नेते सुनील पाटील, दादासो भादुले, हल शुगर संचालक रामगोंडा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितेश खोत, बजरंग चव्हाण, मीना भादुले, विष्णू तोडकर, अजित पाटील, महिपती खोत, राणी बेविन कट्टी, नारायण अडेकर, काकासाहेब वाघमोडे, राजू संकनावर, शिशु ऐदमाळे, अण्णासो पाटील, विश्वास नाईक, अनिता चौगले, रमेश मालगावे, अण्णाप्पा डकरे, पंडित हिरेमणी, धोंडीराम भोरे, जमील आत्तार यांच्यासह नगरसेवक, अंगणवाडी आशा कार्यकर्त्या, भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। ನಮಗಂಜಿದ್ ಇತ್ತು, ಅವ್ರಿಗೂ ಅಂಜಿದ್ ಇತ್ತು, ಏನ ಆಗ್ಲಿಪ್ಪ, ನಮ್ ನಿಪ್ಪಾಣಿ ಒಳಗ ಅಲೆಮಾರಿ ಜನರಿಗೆ ನಾವ್ ಇವತ್ತು ಜಾಗ ಕೊಡ್ಲೇಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ, ಹೀಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲಾರು ಸೇರ್ಕೊಂಡು, ಇದು ಒಂದ್ ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸ ಅಂತಿರೋ ಇಲ್ಲೋ, ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸ ಆಯ್ತಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರ ಇಂಥದ್ದು ರಾಜಕಾರಣಿಗಳೇ ಇರ್ಬೋದು, ಯಾರೇ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿರ್ಬೋದು, ಇಂಥದ್ದು ಸಮಾಜದ ಋಣವನ್ನ ತೀರಿಸುವಂತ ಕಾರ್ಯ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಡೋದನ್ನ ಕಲಿಬೇಕು। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ನಾವಿರ್ಬೋದು, ನೀವಿರ್ಬೋದು, ಸಮಾಜದ ಹುಡುಗರು ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಸೇರ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇರ್ಬೋದು, ಇವತ್ತು ಬಾದುಲೆ ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಜಿದ್ದಿತ್ತು, ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ನಾವು ಈ ಹಕ್ಕುಪತ್ರನ ಕೊಡಲೇಬೇಕು ಅಂತೇಳಿ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಇದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು। ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಸೇರ್ಕೊಂಡು ಮಾಡುವಂಥದ್ದು ಆಗಬೇಕು। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಮಹಾನ್ಕರ್ ನ್ಯೂಸ್ ಸಟಿ ಬೋರ್ಗಾವ್ ಹುನ್ ಶಿವಾಜಿ ಭೋರೆ।